कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। पैसा भेटले असतील का रे मास्टरिंग बाईंनी? फोन लावून बघा की मास्टरिंग बाईला। अरे उचला ना झाल्यात फोन, परत एकदा लाव फोन। हा उचलला तू उचलला। हॅलो 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 अधिपती, तुम्ही एवढे फोन का करताय? माणूस फोन कट करताय म्हणजे बिझी असेल ना। नाही माफ करा, मी लई फोन केले तुम्हाला, पण काय काय झाले, काय टेन्शन मेन्शन आहे काय? तुम्ही कुणीकडे असं सांगा मला जरा। मी आत्ता नाही बोलू शकत अधिपती तुमच्याशी। असं करू नका, तुम्ही सांगा तर काय मदत करू शकतो काय मी? तुम्ही काही मदत नाही करू शकत अधिपती। तुम्ही अर्धी रजा टाकले का? हो, मला जरा काम होतं म्हणून रजा टाकली। मग तेच म्हणतो, तुम्ही सांगा तर काय झाले। बघा आम्हाला सांगण्यासारखं आहे काय? काळजी वाटायला म्हणून विचारालो मी तुम्हाला काही मदत बिदत। थँक्यू, पण खरंच तुम्ही मदत करण्यासारखं काहीच नाही आहे। सांगा एक डाव मला फक्त सांगा तुम्ही। नाही सांगू शकत हो, आय एम सॉरी अधिपती, खरंच सॉरी। मी नंतर नंतर बोलते तुमच्याशी, सॉरी बाय। नाही नाही ताई, आय एम सॉरी ना। हे बघ, मी असं नव्हतं करायला पाहिजे, चुकलं माझं। हे बघ इरा, जे झालं ते आपल्याला बदलता येणार नाही, आता पुढे काय करायचं ते ठरवायचं आपल्याला। पण आई बाबांना आत्ता काही सांगायला नको। माझं तर डोकंच चालत नाही अगं। पण आई बाबांना कळेलच ना आता। कसं? अगं पुढच्या काही महिन्यात माझं पोट दिसायला लागेल ना, तेव्हा कसं लपवणार? हे बघ, मला असं वाटतं की पोट दिसायच्या आधी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे। अगं आपण काय करणार हिला? तू ऐकलं नाहीस का डॉक्टर काय म्हणाले? कॉम्प्लिकेशन्स आहेत। ताई ताई तू तू प्लीज काहीतरी कर ना गं। अगं इरा मी काय करणार, मी काय देव आहे का? ताई अगं तू चिडू नकोस ना ग। होतीये माझी चिडचिडीला। हे जे काही झालंय ते काय हे कळतंय ना तुला? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला। अगं म्हटलं ना ताई चूक झाली। अगं पण ही अशी चूक इरा, मग काय करू ताई? आता जीव देऊ का? इरा हे बघ, तू काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस। सॉरी, मला थोडासा विचार करायला वेळ दे, मी करते काहीतरी। ताई तू प्लीज निखिलला भेट ना आणि त्याला सगळं सांग खरं, नाहीतर माझं काही खरं नाही ताई। तुझं लग्न हाच उपाय येईल आणि तेही लवकरात लवकर। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।